नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठी मध्ये आपलं स्वागत। कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे आणि दादांमध्ये वाद झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे। अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पाला दादांनी मंजुरी नाकारल्याचं सूत्रांकडून कळालं। दादांनी मंजुरी नाकारल्यानं शिंदेंची नाराजी बघायला मिळते। बैठकीत वाद यानंतर विकोपाला गेला आणि दादा बैठकीतून निघून गेल्याची माहिती येते आहे। बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होत असताना अजित पवार मात्र अनुपस्थित आहेत। तर कॅबिनेट बैठक 10 मिनिटात सोडली ही माहिती खोटी असल्याचं अजित पवारांनी म्हटलं। तर सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत नेमकं काय घडलं, तर मंत्रिमंडळ बैठकीत प्रकल्पाच्या मंजुरीवरून शिंदे आणि दादांमध्ये वाद झाला। अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पाला दादांनी मंजुरी नाकारली। शिंदेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला दादांनी मंजुरी नाकारल्यानं वाद विकोपाला गेला। अर्थ खात्याकडून मान्यता आली नाही तर सीएमच्या अधिकार क्षेत्रात मंजुरी देणार असा टोला शिंदेंनी लगावला। शिंदेंच्या टोल्यामुळे दादा नाराज झाले आणि शेवटच्या टप्प्यात बैठकीतून निघून गेल्याची माहिती आहे। तर कॅबिनेटमध्ये अनेक महत्वाचे निर्णय होत असताना अजित पवार मात्र अनुपस्थित आहे। कॅबिनेट बैठकीतून लवकर निघून गेलो नाही असं स्पष्टीकरण दादांनी दिलंय। कॅबिनेटमध्ये महत्वाची चर्चा झाल्यानंतर नियोजित कार्यक्रमासाठी निघाल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय। उदगीर इथल्या नियोजित कार्यक्रमाला जायचं होतं आणि शिंदे फडणवीसांना याबाबत सांगून निघाल्याचं अजितदारांनी म्हटलं। कॅबिनेट बैठक 10 मिनिटात सोडली ही माहिती संपूर्णपणे खोटी असल्याचं दादांनी म्हटलंय। महायुतीत पहिल्या दिवसापासून काही आलबेल नव्हतं असं संजय राऊत यांनी म्हटलंय। महायुतीत पहिल्या दिवसापासून हाणामाऱ्या सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले। महायुतीत फडणवीसांना सुद्धा आता कोणी विचारत नाही असं संजय राऊतांनी दावा केलाय। काही माहिती समोर आलेली आहे, खरं म्हणजे तुम्ही आतमध्ये लाईव्ह कॅमेरे बसवले पाहिजे, युती म्हणजे यापेक्षा भयंकर माहिती समोर येईल। कुणाचाही पायपोस कुणाच्या गळ्यात किंवा पायात नाही अशी परिस्थिती या सरकारची। मग अशीच सांगितलं, हे सरकार पहिल्या दिवसापासून एकमेकाच्या छाताडावर बसलेलं आहे। तीन पक्ष जी काय महायुती वगैरे प्रकार आहे घटनाबाह्य सरकारचा, त्यांच्यामध्ये कधीच आलबेल नव्हतं आणि त्या तीन पक्षामध्ये पहिल्या दिवसापासून मारामाऱ्या हाणामाऱ्या सुरू आहेत। देवेंद्र फडणवीस यांना तर कोणी विचारतच नाही। मुख्यमंत्र्यांनी तर अमित शहांचा पूर्ण ताबा घेतलेला आहे। अमित शहा हे फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात पडलेले दिसतात, पण हे प्रेम नसून अफेअर आहे, लक्षात घ्या, ते कधी तुटू शकतं। कॅबिनेट बैठकीतील वाद आता रोजचेच झालेत असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। वाद राज्याच्या हितासाठी नाही स्वतःच्या हितासाठी असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असावेत असा कयास देखील वडेट्टीवारांनी वर्तवलाय। सरकारमध्ये हे वाद आता नेहमीचेच आहे, प्रत्येक कॅबिनेटमध्ये वाद होतो आहे। हा वाद राज्याच्या हितासाठी नाही तर मंत्रिमंडळातील वाद हा स्वतःच्या हितासाठी आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी हा वाद तिकडे सुरू आहे। आणि 80-80 निर्णय पैशात तिजोरीत पैसा नसताना घेतले जातात, यांना कुणाची चिंता आहे? त्यांना बाजूला सारण्याचे पुरेपूर प्रयत्न कदाचित असावे। अजितदादा अनेक वेळा वित्त खात्याचे मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी काही का प्रमाणात असे ना थोडं शिस्त पाळण्याचं काम त्या फायनान्स विभागामध्ये केलं आहे, परंतु अलीकडे शिस्त बिघडवून काम सुरू आहे। आपल्या तिजोरीत पैसे किती आहेत आणि खर्च किती करावा याचं कुठलाही ताळमेळ नाही। पैसे नसताना GR काढले गेले हे सगळं पाहिल्यानंतर राज्य कुठल्या दिशेनं जात आहे हे महाराष्ट्राला कंगाल करून सोडतील। हा तो जाता जाता जेवढं मिळेल तेवढं लुटून महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे। त्यामुळेच अजितदादांनी कदाचित तिथून काढता पाय घेतला असावा असं मला वाटतं। राहुल गांधींनी हरियाणाच्या पराभवाबद्दल प्रदेश नेत्यांना जबाबदार धरले। काँग्रेसच्या विजयापेक्षा नेते हितसंबंध जपण्यात व्यस्त अशी भूमिका त्यांनी मांडली। पराभवाचं मंथन करण्यासाठी सत्यशोधन समिती आता नेमली जाणार आहे। पक्षांतर्गत मतभेद उमेदवार निवडीबाबत नेत्यांनी तक्रार केली होती, मात्र हुड्डा वेणुगोपाल यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे। दरम्यान महाराष्ट्रात कुणीही महत्वाकांक्षा बाळगायची नाही असं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे।
राहुलजींचा सल्ला बरोबर आहे, जे बोलले ते सत्य आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणीही महत्त्वाकांक्षा बाळगायची नाही, सगळ्यांनी मिळून निवडणूक लढायची आणि हायकमांड जो निर्णय घेईल उद्या सत्तेमध्ये तो सर्वोच्च असेल। यामध्ये कोणीही म्हणणार नाही की कोण होणार, मी होणार, तो होणार, हा विषय नाही। तर हे जे महायुतीचं पाप महाराष्ट्राच्या डोक्यावर बसलं आहे ते भूत पहिले उतरवावं लागायचं आहे, त्यासाठी प्रयत्न करायचे। महाविकास आघाडी 210 जागांवर एकमत झाल्याचं संजय राऊतांनी सांगितलं। अखेरचा हात फिरवून जागांची यादी जाहीर करू असं राऊत म्हणाले। 50 ते 55 जागांचा प्रश्न बाकी आहे, 14 तारखेला विषय संपेल असं वडेट्टीवार म्हणाले। महाविकास आघाडी 210 जागांवर एकमत झाल्याचं संजय राऊतांनी म्हटलं। माननीय शरद पवार साहेबांकडे बसलो होतो आणि काही विषयांवर चर्चा झाली, माननीय उद्धव साहेबांशी चर्चा केली, असं आमचं ठरलंय साधारण की 200 जागावरती एकमत झालेलं आहे, 210 साधारण, तर त्या जागांची यादी आम्ही जाहीर करू, अजून काही शेवटचा आज फिरू आणि जाहीर करू। नाही, दसऱ्याचा मुहूर्त वगैरे नाही, आम्ही दसऱ्याच्या मुहूर्तामध्ये जागा जवळपास वाटप झालेल्या आहे। एक मला वाटतं की 50 ते 55 जागेचा प्रश्न राहिलेला आहे शिल्लक मित्रपक्ष सोडून, ते पुढच्या 14 तारखेला शेवटची बैठकीमध्ये हा विषय संपेल आणि त्यानंतर जागा म्हणजे घोषित करण्याचा, उमेदवार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू होईल। सुसंस्कृत राज्य घडवण्यासाठी सैतानी सरकारचे गोडवे गाणं आधी बंद केलं पाहिजे, मोदी शहांची चाटुगिरी बंद केली पाहिजे असं संजय राऊतांनी म्हटलं। राज ठाकरेंवरील प्रश्नावर संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं। सुसंस्कृत प्रगत महाराष्ट्र जर कोणाला घडवायचं असेल एखाद्या नेत्याला, तर सगळ्यात आधी त्यांनी सध्याचं घटनाबाह्य आणि भ्रष्ट सरकार, अनकल्चर बरं का, सैतानी सरकार भ्रष्टाचाराच्या बाबतीत, त्याचे गोडवे गाणं बंद केलं पाहिजे। जर खरोखरच या राज्यातल्या नेत्यांना सुसंस्कृत राज्य परत बनवायचं असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहाची चाटुगिरी बंद केली पाहिजे। शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे। माझं राजकीय पुनर्वसन झालं नाही असं हेमंत पाटील यांनी म्हटलंय। मला राज्यसभा किंवा विधान परिषद देण्याचा शब्द दिला होता असं हेमंत पाटलांनी म्हटलं। वरिष्ठ शब्द पाळतील याची मला खात्री आहे असंही पाटील यांनी म्हटलंय। बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदावर हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आपल्यासोबत आहेत, कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे, ह्यावर तुम्ही समाधानी आहेत करता, राजकीय पुनर्वसन तुमचं झालंय म्हणायचं का? जे काही लोकसभेमध्ये झालेलं आहे निश्चित काही शब्द मला श्रेष्ठींनी दिलेले आहेत आणि माझा विश्वास आहे ते शब्द पाळतील। राजकीय पुनर्वसन तर 35 वर्षामध्ये मी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचायला लागले, खऱ्या अर्थाने राजकीय पुनर्वसन व्हायचं बाकी आहे, परंतु माझा विश्वास असल्यामुळे निश्चित ते पुनर्वसन करतील। या विधानसभेमध्ये उभं राहण्याच्या संदर्भामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातील, त्याचबरोबर नांदेड मतदारसंघातील 2-3 मतदारसंघातून आग्रह आहे, परंतु जे काही स्थानिक कार्यकर्ते तिथं काम करतायत किंवा दररोज ग्राउंडवर काम करताय अशा आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे। तुमची अपेक्षा काय आहे, राजकीय केंद्रातली आहे की मग राज्यातली आहे, राजकीय पुनर्वसन तुमचं कसं व्हायला पाहिजे, कारण उलटापटण मोठी झालेली आहे? नाही, त्यावेळेस मला शब्द देण्यात आलेले होते की राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल त्याच्यावर कुठेतरी घेण्यात येईल, ते निश्चित घेतील माझा विश्वास आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। कल्याणमधील मंगेश गायकर गोळीबार प्रकरणातली एक अपडेट आहे। बिल्डर मंगेश गायकरांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल झाला आहे। मिसफायर झाल्यामुळे मंगेश गायकरांसह मुलगा जखमी झाला होता।